या घाणेरडा जागी बर्थडे सेलिब्रेट करून मजा करताय? खोटारडे आहेत सगळे. अभिजित राजे तर आनंदी असल्याचं नाटक करतोय माझ्या आईला दाखवायला. आता यांना दाखवतो बर्थडे कसा सेलिब्रेट करायचा ते. बॉय, डिक्कीतली खुर्ची घेऊन आते. आज तू काहीही काम करायचं नाही. आज तुझा वाढदिवस आहे. हो का? आज तुमचाही वाढदिवस आहे. तुम्ही काम नाही करायचं. एक एक एक. अरे ताटांनो, आम्ही आज दोघंही काही काम करणार नाही. तुम्ही स्वतःच आज जाऊन भांड्यांचा साबण अंगाला लावून आंघोळ करून घ्याल का? नाही म्हणतायत, त्यांचाही वाढदिवस आहे वाटत. बरं, काय हॅपी बर्थडे. मिसेस आसावरी अभिजित राजे. तुझ्या लक्षात होता माझा वाढदिवस? मी ना खूप बिझी असतो. या असल्या फालतू गोष्टी लक्षात ठेवायला वेळ नाहीये मला. आपण शुभ्राच्या लक्षात होता? तिने मला सकाळी आठवण करून दिली होती. तुझ्या बर्थडे साठी सकाळपासून खूप एक्साइटेड आहे ती. असा दारात उभा नको राहूस, आत ये. अरे सोहम, ये ना. बबड्या, काय झालं बाळा? खूप दुखतय का रे? हो आई, बोटची म्हटलं खूप दुखतय. असं कसा रे तू? थांब, आपण काहीतरी औषध लावूया त्याला. ये आते. तुला बसायला चटई देऊ का? कारण खुर्ची नाही आमच्याकडे. घरात बसायला खुर्ची नाहीये. मी शेजारून घेऊन येतो. नाही राहू द्या, मी माझी सोय केली आहे. बॉय. हॅलो. बॉय बाळा, बरा आहेस ना? आई, ए बाहेर जाऊन बरा. आसावरी, सोहमला पाणी तरी विचार. हो, पाणी आणते तुझ्यासाठी. फिल्टर्ड वॉटर आहे ना? आपल्या घरात जसं पाणी असतं ना, तसंच पाणी नाही. कारण मला इथे कुठे फिल्टर दिसत नाहीये म्हणून विचारलं. मला आजारी पाडायचं की काय? बॉय, ये रे. शुभ्रा, उभी काय बस ना. यांच्या घाणेरड्या चटईवर बस. तुला सवय झाली असेल ना, नेहमी येत असशील तू इकडे. खुश दिसतेस.
अरे सोहम असं काय करतोयस तू? आपलं झालं होतं की सकाळी बोलणं? एक मिनिट हा, मी आलेच. आमच्या वाढदिवसाच्या दिवशी आलायस ना, यांनी स्वतः कुकर मध्ये बनवलाय केक, खूप छान झालं केक. प्लीज, मी असले अनहायजेनिक केक नाही खात. इनफॅक्ट हल्ली आमचं दूध सुद्धा हॉलंड वरून येत. नाही पण आमच्या वाढदिवसाच्या दिवशी आलायस ना आमच्या घरी, काहीतरी खायला द्यायला हवं ना तुला. काय खायला देऊ? माझ्या खाण्यापिण्याची काळजी करू नकोस, सगळं एकदम वेळच्या वेळी होत आहे. बॉय बाळा, इकडे केक घे. अरे घे. झाला खाऊन? आवडला का केक? आता हात पूस आणि यांच्यासाठी गिफ्ट आणलंय ते काढ. उघडते. उचलते. तुझ्यासाठी खास आणलंय, तुझ्या बर्थडे साठी. आय एम शुअर आजपर्यंत तुला इतकं महागड गिफ्ट कोणीच दिलं नसेल. माझ्याकडून तुझ्यासाठी. खूप मोठा झालास रे सोहम, माझा वाढदिवस लक्षात ठेवलास, माझ्यासाठी एवढं हे महागड गिफ्ट घेऊन आलास. दे इकडे. एके जपून ठेव. काय तुझ्या घराची दारं जरा कमकुवत वाटली मला. उगाच महागड गिफ्ट आहे, चोरी नको व्हायला. काय इकडे छोट्या मोठ्या चोऱ्या होतच असतील ना? चोरीला वस्तू जातात. या चाळीत या घरात वस्तू कमी आणि माणुसकी जास्त आहे. माणुसकी जाणार असेल चोरीला तर जाऊ दे की काय. मी जोक नाही मारत आहे सोहम. ते गिफ्ट राहू दे तुझ्याजवळ, मला उपयोग नाही रे त्याचा. इथे मला ते वापरता सुद्धा येणार नाही. घरात इतक्या गोष्टी आहेत त्याही मला वापरता येत नाही. ते गिफ्ट कुठून वापरणार तुझं? राहू दे तुझ्याजवळ. आमच्याकडे जे काही आहे ना त्यात आम्ही खूप सुखी होत सो. तू सुखी आहेस या तबेल्यात? या घरापेक्षा ना तबेला पण चांगला असेल. हे काय पंखा चालत नाहीये, फ्रीज सुद्धा नाहीये, वाटलंच होतं मला. वॉटर प्युरिफायर नाहीये, सोफा नाहीये, डायनिंग टेबल नाहीये, काहीच नाही आहे घरात. आणि हे असले अनहायजेनिक केक खाताय तुम्ही. कुठे आहेत ग त्या वस्तू तू मला म्हणत होतीस ज्या वापरायला तुला वेळ मिळत नाही? की त्या पण गायब झाल्या अभिजित राजेंच्या स्टारडम सारख्या? तू खरंच सुखी आहेस? तू जर का याला सुखी असणं म्हणत असशील ना तर ते गांडुळाला शेषनाग वगैरे म्हटल्यासारखं झालं. आमचा आनंद आमचं सुख पैशात नाही आहे सो. आम्ही खरंच इथे खूप सुखी आहोत. वा, हे असले मोठे मोठे डायलॉग बोलून ना फक्त टाया मिळतात. पैशांशिवाय आम्ही सुखी आहोत. सोहम मी काय म्हणते, चल ना आपण निघूया, अजून किती वेळ घालवायचा ना इथे या घरात. नाही शुभ्रा थांब, जाऊ दे वेळ वाया. पण आज यांना जागा करायलाच हवं. हा काय म्हणत होता तुम्ही? पैशांशिवाय खुश राहता येतं, तुम्ही सुखी आहात. गेल्या काही दिवसात तुम्ही स्वतःचं तोंड बघितलंय का आरशात? अरे हो, तुमच्या घरात आरसा पण नसेल नाही का? नो प्रॉब्लेम,
बाहेर ना गाड्या आणि बाईक पार्क असतात, त्यातल्या एखाद्या मिरर मध्ये जाऊन बघा, तुम्हाला कळेल. पैशांबरोबर तुमच्या चेहऱ्यावरचं तेज सुद्धा गेलंय. हे विस्कटलेले कपडे तुमच्या आयुष्याची घडी कशी विस्कटली आहे ना ते दाखवतात. मग कशाला उगाच नाटकं करताय? मी तुमच्याकडून सगळं काही काढून घेतलंय, काही उरलं नाहीये तुमच्याकडे. बघा ना स्वतःची काय अवस्था झाली आहे ते. आता तरी मान्य करा की मी जिंकलो आणि तुम्ही हरलात. हे बघ सोम, तू माझ्याकडनं काहीही काढून घेतले नाहीयेस. या विचाराने तुझं मन तुला खात असेल तर तसं करू नकोस. गिल्ट मनातून काढून टाक. आज तुझ्याकडे जे काही आहे ना ते सगळं आम्ही तुला दिलंय आमच्या मर्जीने. तू आम्हाला कशालाही भाग पाडलेलं नाहीयेस, लुबाडलेलं नाहीयेस, आमचा तुझ्यावर रागही नाही. या घरात तू तुझ्या आईला आणि जमल्यास मला भेटायला कधीही येऊ शकतोस. हे बघ, मी यांचं ऐकायला नाही आलो इथे आणि मला काही गिल्टी वगैरे वाटत नाही, यांना सांगून ठेव. तुला नको आहे ना माझं गिफ्ट? ठीक आहे. सोहम, किती चिडचिड करतोस रे अजून? रात्री डोक्यावरती खोबरेल तेल लाव, शांत झोप लागेल. आणि हो सोहम, काही लागलं तर नक्की सांग, मी आहे. तुमच्याकडे आहे काय द्यायला? आणि आता मला नाही लागणार आहे तुमची गरज कधीच. साहेबांच्या वतीने मी माफी मागतो. तर आज जसं तुमच्याशी वागले ते बघून मला लय वाईट वाटलं. ठीक आहे, उठ. आई. नाही शुभ्रा, काही बोलू नकोस. आम्हाला तुझी अडचण कळते का? तू जा लवकर, आता त्याला तुझी गरज आहे. खरं शुभ्रा, जा बाळा. टायर कसा पंक्चर झाला? कोण रे? कोणी गेलंय? कोणी गेले? माहित नाही सर. सोहम, काय झालं? काही नाही, ते टायर पंक्चर झालंय म्हणून स्टेपनी काढत होतो, अडकली वाटतं. एक काम करूया, ही गाडी इथेच सोडूया, आपण दुसरी गाडी मागवूया. हा म्हणजे ठेवायला काहीच हरकत नाही, पण या अशा घाणेरड्या एरियामध्ये आपली एवढी महागडी गाडी ठेवून जायचं का? ते पण आहे. ए, पंक्चर काढ. नाहीत. बोला साहेब. चल पंक्चर काढ. हा येस. टू अवर्स, टू अवर्स, लगेच लगेच. टू अवर्स. माझे पैशांचा
हा आसावरी वहिनींचा मुलगा आहे सोहम. नो टाइम गो फ्लाय. इंग्लिश येत नाही, उडत जा. मस्ती आली आहे तुला, नो प्रॉब्लेम. ओ इकडे या. पैसे देतो तुम्हाला, पंक्चर काढून द्या. हो नाही जायचा. तुला कोणी मदत नाही करणार इथे. माज आलाय तुम्हाला सगळ्यांना. माझ्याकडे एवढा पैसा आहे ना, हे असे 50 टायर बदलून घेईन मी. आधी एक तरी बदलून दाखव. शट अप. पण हा मला काय करते. मला माहितीये तुला कोणी स्टेफनी बदलायला शिकवलं नसणार. मी शिकवतो तुला. चल आपण दोघं मिळून स्टेपनी बदलूया. चल शुभ्रा. मला माहितीये तुला कोणी स्टेफनी बदलायला शिकवलं नसणार. मी शिकवतो तुला. ज्या अभिजित राजेंची मला कधीही गरज लागणार नाही असं म्हणाला होतास, त्याच अभिजित राजेंची तुला तिथल्या तिथे गरज लागली सुहम. माणसांचं मोल पैशांच्या किमतीपेक्षा जास्त असतं हे तुला लवकरच कळेल.